नमस्कार. पॉलीहाऊसमध्ये जी आपण कलर कॅप्सिकम किंवा हिरवी ढोबळी मिरची वगैरे घेत असतो, जसं आता तुम्ही इथे बघत आहात कलर कॅप्सिकमचं प्लांटेशन इथे तुम्हाला दिसत आहे. तर जर तुम्ही इथे बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला थ्रिप्सचा अटॅक जाणवेल. जसं इथे तुम्हाला इझिली पाहायला मिळेल का, इथे ब्लॅक आणि येलो थ्रिप्स हा डायरेक्टली इथे दिसतो आहे जो इथे फिरतोय. तर जर अशा थ्रिप्सला आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर स्पॉट ॲप्लिकेशन्स किंवा स्काउटिंग करून, म्हणजे परीक्षण करून आपल्याला स्पॉट ॲप्लिकेशन घेणं गरजेचं आहे. तर स्पॉट ॲप्लिकेशनसाठी आपल्याकडे एक साधारणतः 1 ते 2 लिटरचा असा एक पंप असला पाहिजे. त्या पंपाचं नोझल शक्यतो अशा प्रकारे असलं पाहिजे की जेणेकरून त्याने तुषार स्वरूपात ते पाण्याचे थेंब तिथे पडतील. अशा प्रकारे त्याला पूर्णपणे हवा लॉक होईपर्यंत आपल्याला पूर्ण टाईट करायचं आहे. आणि सर्वप्रथम जो काही स्पॉट ॲप्लिकेशन आपल्याला घ्यायचा आहे तर ग्लोव्ज घालणं महत्त्वाचं आहे, कारण की याच्यात आता सध्या तर आम्ही पाणी घेतलं आहे, पण हे जेव्हा आपण स्पॉट ॲप्लिकेशन घेणार आहे तेव्हा आपला हात देखील ओला होणार आहे. तर अशा वेळेस त्या हातावर औषध पडू नये यासाठी आपल्याला ग्लोव्ज घालणं महत्त्वाचं आहे. तर इथे आप तुम्हाला पाहायला मिळेल का, इथे ब्लॅक थ्रिप्स तुम्हाला दिसत आहे. तर रेग्युलर जेव्हा आपण फवारणी घेतो तोपर्यंत तिथे औषध पोहोचत नाही, मग जेव्हा आपण हे स्पॉट ॲप्लिकेशन घेतलं तर त्याच्या अंगावर देखील डायरेक्ट औषध पडणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण झाडाचे पाने शेंडा आपल्याला उलट्या करून डायरेक्टली अशा प्रकारे आपल्याला स्पॉट ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे पाहायला मिळेल का, बऱ्या प्रमाणात इथे तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स फुलामध्ये पाहायला मिळतोय. बघा, तर हा ब्लॅक थ्रिप्स फुलामध्ये असल्यामुळे काय होतं की इथपर्यंत आपलं औषध जात नाही जसं तुम्हाला पाहायला मिळतंय. तर मग याला आपण डायरेक्ट जसं स्पॉट ॲप्लिकेशनने केलं तर अशा प्रकारे तो थ्रिप्स आपल्या औषधाने धुतल्या जातो. तर अशा प्रकारे आपल्याला स्पॉट ॲप्लिकेशन ठिकठिकाणी घेऊन पूर्णपणे अशा प्रकारे कव्हरेज आपल्याला करायचं आहे. तर असं जर केलं तरच आपल्याला तो फुलांमधला आणि सगळीकडे आपल्याला ब्लॅक थ्रिप्स हा कंट्रोल होऊ शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की जे काही औषध आपण वापरणार आहे तेव्हा आपल्याला ग्लोव्स आणि मास्क घालणं गरजेचं आहे. इथे पाणी असल्यामुळे आम्ही ते घातलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय यात असा असतो की जे काही औषध आपण याला रेग्युलर स्पॉट ॲप्लिकेशनला घेणार आहोत तर ते शक्यतो जर केमिकल असेल तर हिरवा किंवा निळा त्रिकोण असलं पाहिजे. किंवा जसं बायोबिटर सारखं एखादं कडू औषध आहे ते रेग्युलर आपण फ्लॉवरिंगच्या आत किंवा फ्लॉवरिंगपर्यंत आपण त्याला घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला फवारणी त्याची स्पॉट ॲप्लिकेशन करायचं आहे. धन्यवाद.